नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत मी ॲडव्होकेट अरुण देशमुख तुमचा हक्काचा कायदेशीर मित्र आणि नेहमीप्रमाणे मनातले प्रश्न लोकांचे प्रश्न इंटरव्ह्यू सेक्शनमध्ये मी विचारत असतो आणि आज आपल्या भेटीला आलेले आहेत सुभाष जोशी मॅडम ज्या स्टुडिओ मिदोरीच्या प्रोपरायटर आहेत आणि झाडांबद्दल त्यांची खास खासियत आहे आज आपण फळं फुलं झाडं फुल, याच्या संदर्भात छानपैकी गप्पा मारणार तर सर्वप्रथम सर माझ्या मॅडम माझ्या मनातला प्रश्न की घरामध्ये झाडं लावल्याने नक्की काय फायदा होतो नमस्कार घरामध्ये झाडं लावल्याने घरा घरात राहणाऱ्या माणसांचं मन उल्लसित होतं पॉझिटिव्ह एनर्जी येते आपण कलरफुल एखादं झाड बघितलं तर मन उल्लसित होतं म्हणजे सगळं काही पॉझिटिव्ह ॲप्रोच आपला होतो या yeah. मला एक सांगा की आपण ज्यावेळेला जंगलातली झाडं म्हणतो जंगलातली झाडं असतातच की पण ती स्वतःहून वाढत असतात तिथे पण वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात मग घरातली झाडं आणि जंगलातली झाडं यात काही फरक ठेवायचा असतो घरातली झाडं ही आपण आपल्या चॉईसने करू शकतो घेऊ शकतो आपल्या आवडीची येतात काही फुलझाडं येतात काही बटरफ्लाय अट्रॅक्ट करणारी येतात सुगंधित येतात आपल्या चॉईसनी आपण लावू शकतो आणि जंगलातली झाडं ही वेळेवेकळी कशी ही ज्या बर्ड्समुळे त्या त्यांचा हां म्हणजे ते वाटेल तशी असतात आणि इथे आपण आपल्या चॉईसनी आपण करू शकतो एक नेहमीचा मनातला प्रश्न लोक झाडं लावल्यानंतर मन उल्हासित होतं अगदी जरी असलं तरी बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं काही जणांचा असा आरोप असतो की झाडं लावल्यानंतर घरात डास होतात ते खरं आहे का एकदम चुकीचं आहे झाडं लावल्याने डास होत नाही तुम्ही जेव्हा पाणी घालता तेव्हा ते एक समजा तुम्ही झाड घालली एक ताटली किंवा काही ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये जे पाणी साठतं त्याच्यामुळे झाड मच्छर होऊ शकतात पण ते तुम्ही काढून टाकायचं असतं हे याचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे झाडामुळे नाही होत आपण बहुतांशी लोक जसं उल्हासित होण्याकरता झाडं लावतो तसं बऱ्याच वेळेला ऑक्सिजन मिळावं घरात ऑक्सिजन वाढावं म्हणून झाडं लावतो तर अशी कोणती झाडं आहेत की ज्याच्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती खूप जास्त प्रमाणात होते अशी आहे अरेका पाम नंतर स्नेक प्लांट आणि तुळस ही अशा प्रकारची इझिली मिळणारी झाडं आहेत ही तुम्ही लावू शकता तुम्ही आता उल्लेख केला तुळशीचा तर तुळस जी माती आहे त्या मातीमध्ये सुद्धा का। माती का माती काही फायदे असतात का कारण लोकांनाही ऐकायला आवडेल फक्त आपण झाडांचा विचार करतो झाड ज्या मातीमध्ये लावलेली जातात त्याचाही काही फायदा आहे का काय होतं तुम्ही तुळशीचा उल्लेख केला तर ते तुळशीचे जे गुणधर्म आहेत ते त्या झाडामध्ये मातीमध्ये उतरतात आणि काही वेळा तर काही लोक ती जी माती आहे ती अंगाला पण लावतात कारण पित्त उठलेलं असतं तर ती जर त्याच्यात पाणी घालून जर तुम्ही अंगाला लावला तर ते पित्त गेलेलं दिसतं त्या ज्या दादी उठतात त्या गेलेल्या दिसतात म्हणजे इतके त्याच गुणधर्म मातीत उतरतात आपल्याला पहिला पाऊस त्या पहिल्या पावसाचा जसा आनंद असतो तसं पाऊस जेव्हा मातीवरती पडतो त्या मातीचा एक वेगळा सुगंध असतो आणि तो सुगंध घरात आपण जेव्हा झाडं लावतो खूप खूप सारी झाडं लावतो आणि त्याला पाणी घालतो तेव्हा एक तो विशिष्ट सुगंध येतो तर हा सुगंध सुद्धा घराला आवश्यक असतो का आवश्यक म्हणजे जे काही आपल्याला आपण झाडं लावतो ते मन उल्लसित होण्यासाठीच आपण हे सगळं करत असतो तो, तो वास आला तरी पण आपण छान आपलं मन प्रफुल्लित होतं जे आपल्याला बाहेर पाऊस पडल्याबरोबर आपल्याला जो वास येतो सुगंध मातीचा एक प्रकारचा तो तेच कारण आहे की जो वास येतो तो, तो तुम्ही घरात बसूनही तुमचं मन उल्लसित होतं हेच एक त्याच्यामागचं कारण आहे एक गोष्ट मला नक्कीच ऐकायला आवडेल की फुल झाडे लावली कुठची झाडे लावली की फुलपाखरं येतात असं म्हणतात तो फुलपाखरांना आकर्षित करणारी अशी झाडे कोणती आणि ती यावीत म्हणून काही वेगळी काळजी घ्यावी का, का। आकर्षित करणारी भरपूर झाडं आहेत सनफ्लॉवर आहे झेंडू आहे ॲस्टर आहे लँटाना आहे पिट्युनिया आहे अशी सगळी कलरफुल झाडं असतात ती फुलपाखरांना अट्रॅक्ट करतात आणि जेव्हा तुम्ही हे बाल्कनीमध्ये पण ही आत्ता हल्ली लावायची आपल्याला सोय झालेली आहे पण फक्त एक लक्षात ठेवायचं जे पिजन नेट आपण लावतो तर ते जरा मोठ्या बोका म्हणजे आकाराचं असा असावं ते तर ते फुलपाखरांना आतमध्ये यायला वाव मिळतो त्यामुळे अशा प्रकारची झाडं आहेत जी फुलपाखरं अट्रॅक्ट होतात एक राहता राहता मनातला एक प्रश्न जसं फुलपाखरं येतात तसं मधमाशा पण येऊ शकतात तर अशी मधमाशी घरात आली आणि ती फुल झाडांकडे गेली तर ती आपल्याला चावते का चावते मधमाशी हे मधमाशी आपला गुणधर्म सोडणार नाही तर ती चावतेच तर त्यासाठी आता तुम्ही काय करायचं हे आपल्याला माहीत ठाऊक आहे तर म्हणजे ती आपल्या झाडावरती बसली आणि मधमाशी आहे मध तयार करणारे आहे म्हणून तुम्ही ती आपल्याला चावेपर्यंत तुम्ही वाट बघू नका बेसिकली uh, हा एक भाग नक्की होता की झाडं uh, लावल्यानंतर मन उल्लासित होतं आणि झाडं लावण्याकरता किंवा झाडं लावल्यानंतर ते झाड टिकावं याची अक्कल नसते कुठेतरी कोणीतरी सांगतं की हे टाक मातीमध्ये माणूस स्वतःच्या अकलीने टाकतो आणि कधीकधी झाडं मरतात एक खास करून उल्लेख करावा असं वाटतं की गुलाबांच्या झाडाबद्दल गुलाबांच्या झाडांवरती तो विशिष्ट प्रकारे ते झाडाची कापणी केली तर त्या गुलाब येतं अन्यथा मार्केटमधनं आल्यानंतर एका महिन्यात ते गुलाबाचं झाड काय गायब झालेलं असतं तर अशी झाडं जी काय म्हणतात त्याला विशिष्ट काळजी घ्यावी लागते अशा झाडांची तुम्ही काळजी घेता का गुलाबाच्या झाडांचं म्हणायला गेला तर आपण फुल असलेलं झाड घरात घेऊन येतो आणि आपण ते फुल फुल कापून टाकत नाही कारण आपल्याला फुलंच हवी असतात पण पहिले सहा महिने तुम्ही प्रुनिंग केलं कळा आला तर एवढ्या जवळजवळ दीड एक इंचाचं झाड तुम्ही कट केलं वरून तर ते असे सहा महिने म्हणजे तुम्हाला कळा आला की तुम्ही अट्रॅक्ट होऊन ते ठेवा थे, आता ते फूल येईल आपण बघूया असं नाही करायचं पहिले सहा महिने तुम्ही रुनिंग हे केलंच पाहिजे आणि त्याला रेग्युलर पाणी त्याला भरपूर ऊन फुलांच्या झाडांना हे भरपूर ऊन लागतं आणि दर पंधरा दिवसांनी त्याला फर्टिलाइज केलं पाहिजे ही काळजी तर नक्कीच घ्यायला पाहिजे सुभाष जोशी मॅडम स्टुडिओ मुदोरी च्या सर्वे सर्व आहेत आणि खूप उत्तमरित्या अशी झाडं ते, ते देत असतात दाखवत असतात तर तुमची स्वतःची यू एस पी काय महाराष्ट्र बिझनेस क्लबमधनं तुम्ही आज अनेकांना झाडांबद्दलची माहिती देतात तर तुमची स्वतःची यू एस पी काय मी एवढंच माझं स्लोगन आहे म्हणेन न मिले ये दोबारा जिंदगी डेकोरेशन केली आहे चलो स्टुडिओ मिदोरी फार सुंदर अशा दोन वाक्यामध्ये तुम्ही तुमचं यशस्वीच सांगितलं एक प्रकारे आणि आज आपण ज्यांच्याशी चर्चा केली त्या शुभा जोशी मॅडम या महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या या झाडांची काळजी घेणाऱ्या आणि झाडे लोकांच्या घरापर्यंत पोचवणाऱ्या अशा या आमच्या साथीदार त्यांनी मनमोकळ्यापणाने झाडांच्या संदर्भात काही योग्य अशा टिप्स आपल्याला दिल्या चा आणि मला असं वाटतं यूट्यूबच्या चॅनलमधल्या सगळ्या सबस्क्रायबरना या नक्कीच आवडल्या असतील तर सगळ्यांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मच